नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या कथेचे नाव आहे वावरातला गस्त आणि या कथेचे लेखक आहेत अनुराग मोरे। लेखकाच्या लेखणीला सन्मान देऊन आपण आजच्या आपल्या कथेला सुरुवात करूयात। पण त्या अगोदर तुम्हाला जर या चॅनलवरील कथा आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करा। चला तर मग कथेला सुरुवात करू। हनुमंत पाटलाच्या वाड्यावर आज सर्वच गावकरी मंडळी जमली होती। काहीतरी गंभीर विषयावर चर्चा सुरू होती। पाटील चुपचाप सर्व ऐकत होता व गावकरी काहीतरी योजना सुचवत होते। पाटील, मैं काय म्हणतो, एकदाचाच काहीतरी फैसला करा आणि ह्या होणाऱ्या नुकसानापासून आमची सुटका करा। आता लय झालं, त्या हैदोस घालणाऱ्यांचा कायमचाच बंदोबस्त व्हायला हवा। गणपत तंबाखू चोळत पाटलाला बोलत होता। आपण एक करू, रात्रीच्या गस्ताला 4-5 दांडगी पोरं पाठवू वावरात। म्हणजे कसं, वावर राखल्या जाईल आणि वावराचं कोण नुकसान करते ते पण समजल। काय म्हणता सदाशिवराव, दगडू आजानं सुचवलं। ते सगळं ठीक आहे, पण लोक आधीच भेदरल्या ती, त्या समयाच्या गोठ्यातील जनावरं कापून टाकली कोणतरी आणि सगळं वावर बर्बाद केलं। त्यानं काळेकुट 3-4 भूत वावरात बघितले असं म्हणत्या ती, आणि तेव्हापासून त्यो अंथरुणाला पडलाय। कोण म्हणून वावराकडे ढुंकून बघना, आणि अशात कोण तयार होईल तिकडे गस्त घालायला। पाटील हताश होऊन बोलत होते। सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागली व एकमेकांची नजर चुकवू लागली आणि मान खाली घालू लागली। पाटील, म्या जाणार गस्ताला, पहलवान धोंडूबा उठून उभा राहत व हातातला लांब रुमाल खांद्यावर टाकत मोठ्या धिटाईनं बोलला। सगळ्यांचे डोळे चकाकले। धोंडूबाचं धाडस बघून सर्व अवाक झाले। अरे पण पाटील बोलणार, इतक्यात धोंडूबा त्याचे शब्द तोडत बोलला। आता पण बिन काय नाही, आता बास लय झालं, नाही तर हैदोस घालणाऱ्याला अद्दल घडवली तर नावाचा धोंडूबा गायकवाड नाही। अरे पण तू एकटाच कसा जाणार आणि काय करणार बाबा, दगडू आजानं काळजीच्या सुरात विचारलं। दगडू आजा, तो एकटा नाही, आम्ही आखाड्यातली पहलवान पण आहे त्याच्यासोबत, हसन पहलवान समोर येत बोलला। भय भय, आम्ही पण जाणार धोंडूबासोबत, दिलीप सर्जा आणि छगन सोबतच उभे राहत बोलले। ठीक आहे, मग आजपासून तुम्ही सगळ्यांनी वावरावर गस्ताला जायचं आणि लक्षात ठेवा, सोबत काहीतरी हत्यारं ठेवा, म्हणजे ते कोण असेल त्यानं हल्ला जर केला तर तुम्हाला भी बचाव करता येईल, पाटलानं सल्ला दिला। नव हत्याराची गरज नाही, हे एवढं दांडगं शरीर का हातात चाकू तलवारी घेण्यासाठी बनवले होय पाटील, त्याची काय गरज नाही, जसे ते दिसतील तसं चारी मुंड्या चितकरतो का नाही बघा तुम्हीच। ठीक आहे, मग गावकऱ्यांनो आजपासून आपल्या गावच्या आखाड्यातील पहलवान गस्तावर जाणार आहे, त्यामुळं निवांत झोपा। आता आपल्या वावराचं रक्षण हे पहलवान करणार आहे ती, तेव्हा आता सगळे निवांत घरला जा, पाटील गावकऱ्यांना उभे राहून बोलू लागले। सर्व गावकरी धोंडूबा आणि त्याच्या पहिलवानांचं कौतुक करतच घरला जाऊ लागले। पार्वती धोंडूबाची बायको जागीच उभी राहून भरलेल्या डोळ्यानं धोंडूबाकडं बघत होती। जसं धोंडूबानं तिच्याकडं बघितलं तसं तिला जास्तच गहीवरून आलं व ती तोंडाला पदर लावून माघारी फिरली व रडतच घरला पळत सुटली। धोंडूबा तिच्या मागच घरला निघाला। पार्वता, अगं ये पार्वता, अगं अशी का लढतीस लहान लेकरागत, अग मले काय होणार नाही, पट्टीचा पहलवान हाय म्या ठाव नव, आणि म्या काय एकटा जाणार आहे काय, बाकी पहलवान हायतच की माया संग, काळजी करू नग, चल भूक लागली वाट जेवायले, धोंडूबा तिला समजावत होता व पार्वती सारखी अश्रुवाहत हुंदके देत रडत होती। जाव, म्या नाही देणार वाढून, आणि एक सांगून ठेवते म्या तुम्हाला, गस्ताला जाऊ देणार नाही, पार्वती रडत व त्याला दरडावतच बोलली। अग असं काय करती असा, म्या नाही गेलो तर आपलं वावर कोण सांभाळल, आणि गावातल्या लोकांचं तू ह्या लेकराचं कोण रक्षण करल, आज ते संकट वावरात आहे, उद्या गावात घुसन, मग काय होईल आपल्या गावाचं याचा विचार केलास का तू, पार्वते समजून घे मले, जावंच लागेल, घे वाढून घे, जेवते मला उशीर होतोय, धोंडूबा तिला समजावत व पाटावर बसत बोलला। बर जावा, पण काळजी घ्या आणि सांभाळून गस्त घाला, पार्वती
जेवण आणायला आत गेली. धोंडुबाचं जेवण संपत आलं तसं हसन, दिलीप, सर्जा आणि छगन दारात येऊन उभे राहिले. चला धोंडुबा, झालं का जेवण? चला, उशीर होतोय. सर्जानं त्याला आवाज दिला. वय वय, झालं, थांबा, आलोच म्या. धोंडुबा ताटात हात धुत बोलला. धोंडुबानं अंगावर कंबळ घेतली आणि त्याची मल्लकाठी घेऊन झोपलेल्या लेकराच्या डोक्यावरून हात फिरवला व पार्वतीला येतो म्हणाला व दरवाजा आतून व्यवस्थित बंद करून घे म्हणून चालल्या गेला. पार्वती भरलेल्या डोळ्यानं धोंडुबाला दूर जाईपर्यंत बघत होती. धोंडुबा व बाकी पहलवान गव्हाच्या रानात आले. सगळ्या वावरात गहू पेरलेला होता. त्याच्यात काही पिकांची नासधूस केलेली होती व काही पिकं बाकी होती. काळाकुट्ट अंधार पसरलेला होता. रातकिडे किर्र करत होते, सारखे कुत्रे भुंकत होते. मध्येच कोलेकोईचा आवाज येत होता. धोंडुबानं एकेकट्याला वावर निवडून दिली व वावरात फेरफटका मारायला सांगितला. त्यानं प्रत्येकाला एक शिट्टी दिली व काही गडबड वाटली तर शिट्टी वाजवायची व बाकीच्यांनी शिट्टी ऐकताच त्याच्याकडे धावायचं म्हणून सांगितलं. तशी सर्व आपापल्या मार्गानं चालल्या गेली. धोंडुबा सावधगिरीनं वावरात हिंडत होता व इकडं तिकडं कंदील हातात घेऊन निहाळून बघत होता. मध्येच तासा दीड तासानं त्यांची एकमेकांची भेट होत होती. काही दिसलं का म्हणून विचारपूस व्हायची. दोन तीन मिनिटं गप्पा केल्या की परत गस्तावर जायचे. आडरानात इतक्या रात्री काळ्याकुट्ट अंधारात ती सर्व निर्धास्तपणे गस्त घालत होते. त्यांच्या मनात भीतीचा किंचित लवलेशही नव्हता. अचानक शिट्टी वाजल्याचा आवाज आला व लागोपाठ जोरात किंचाळण्याचा आवाज आला. तसे सर्वच जण आवाजाकडे धावत सुटले. कंदिलाच्या उजेडाने ते आवाज आलेल्या वावरात जमा झाले पण त्यांच्यात हसन दिसत नव्हता. सर्वच जण उजेडाने हसनला शोधू लागले आणि अचानक हसन रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांना दिसला. तो शेवटची घटका मोजत होता व कोणीतरी तिघचौघ काळेकुट्ट शरीर असणारे हवेत उडल्यागत हवेच्या वेगानं पळताना त्यांना दिसले. धोंडुबानं हसनचं डोकं स्वतःच्या मांडीवर ठेवलं व कोण होतं म्हणून विचारलं. पा हसनला बोलल्या जाईना व त्याने शेवटी मान टाकली. त्याची प्राणज्योत मावळली. धोंडुबानं व पहिलवानानं त्याला उचललं व गावाकडं घेऊन गेले. हसनची बीवी व अम्मी हसनच्या प्रेताकडे बघून इवळू इवळू रडत होत्या. गावकरी हताश होऊन गुपचूप दुःख करत उभे होते. हसनचा दफनवेदी उरकला. दुसऱ्या दिवशी सर्व गावकरी पाटलाच्या वाड्यावर जमा झाले. कोणीही काहीही बोलत नव्हतं. सगळे मान खाली घालून बसले होते. हसनच्या गाण्यानं सर्वांवर दुःखाची अवकळा पसरली होती. इतक्यात पाटील हळूच धोंडबाकडं बघून बोलला. धोंडबा, काही बोलला का रे हसन तुला मरता मरता? कोण मारलं त्याला? काही सांगितलं का त्यानं? नाय पाटील, त्याला विचारलं म्या पण तो पा 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 इतकंच बोलू शकला. काय म्हणायचं होतं त्याला? तो आणि देव जाणं. धोंडुबा नाराज चेहऱ्यानं बोलला. बहुतेक पाणी मागत असेल तो, पाटलानं सुचवलं. होय, तसंच काही असेल, धोंडुबा दुजोरा देत बोलला. मग आता काय ठरवलंय धोंडुबा तू? काय करणार तुम्ही आता समोर? पाटलानं विचारलं. पाटील, एकदा हाती घेतलेलं काम हा धोंडुबा पहलवान पूर्ण केल्याबिगर माघार घेत नाही. आणि आता तर हसनचा जीव घेतलाय त्या राक्षसानं, असंच सोडणार आहे व मी त्याला? धोंडुबाच्या डोळ्यात सुडाची लकाकी दिसत होती. पाटील, आता त्या राक्षसायला संपवल्याबिगर आम्ही मुके बसणार नाही. दिलीप दात ओठ खात बोलला. ठीक आहे पुरायनो, पण आता तरी सोबत हत्यारा घेऊन जा. धोंडुबा आज जा अन शस्त्रखान्यातल्या तलवारी घेऊन ये, पाटलानं धोंडुबाला दरवाजाकडे हात करत सांगितलं. तसा धोंडुबा उठला व आत गेला. पाटलाचा शस्त्रखाना तळघरात होता. धोंडुबानं तळघराचं दार उघडलं व तो पायऱ्यानं खाली उतरला. त्यानं कपाटातल्या चार पाच तलवारी बाहेर काढल्या व तो वर चढू लागला. तसं त्याचं लक्ष भिंतीजवळ असलेल्या टेबलवर गेलं. धोंडुबा टेबलजवळ गेला व त्यानं जे काही बघितलं त्यानं धोंडुबा अवाक झाला. त्या टेबलवर जे काही होतं ते बघून धोंडुबाचे डोळेच फाटले. तो धावतच जिन्यावरून वर चढला व घाम पुसत बाहेर आला.
त्यानं पाटलाकडं तिरप्या नजरेनं पाहिलं. ओ पाटील येतो घरून म्हणून तलवारी घेऊन चालल्या गेला. पाटलाच्या वाड्यावरचा जमाव पांगला. ओ पाटील तळघराकडं कुलूप लावायला गेला. काहीतरी घेण्यासाठी तो पायऱ्यानं खाली उतरला. अचानक त्याचं लक्ष टेबलवर गेलं. तसं तो रागानं भडकला. दाम्या, ए दाम्या, मूर्खा, इकडे ये खाली. पाटील रागाने लालतुंब होऊन ओरडला. तसा दामू म्हणजेच पाटलाचा गडी धापा टाकतच तळघरात आला. अरे ए नालायका, हे इथं का ठेवले? अरे रताळ्या, तू हा ठेवायच्या आधी सांगायचं ना ते तळघरात ठेवले म्हणून. आता जर त्या धुंडबाने हे पाहिलं असेल तर काय होईल याची जाण हाय होय तुला. पाटील दामूला खाऊ का ठेवू असं करू लागला. मालक, चुकी झाली मालक, ते माझ्या लक्षातच नाही आलं. दामू हात जोडून बोलू लागला. अरे काय चुकी झाली म्हणतोय सुकाळीच्या? देव करो धोंडोबाला हे दिसलं नसावं. चल उचलते अन गोदामातल्या कपाटात ठेव अन कुलूप लाव त्याला, पाटलानं ओरडून दाम्याला सांगितलं. तसं दामू टेबलकडे धावला व त्यानं ते टेबलावर जे काही होतं ते उचललं व जिन्यावरून चढून वर गेला. त्यानं ते गोदामाच्या कपाटात ठेवून कपाटाला कुलूप लावलं. संध्याकाळचे 5 वाजले होते. पाटील समोर व्हरांड्यात हात पाठीमागे घेऊन धोंडीबाचा विचार करतच येरझऱ्या घालत होता. त्याच्या तोंडावरील रंग उडाला होता. आज दिवसभर त्याला काही सुचत नव्हतं. इतक्यात धोंडबा आणि सर्जा त्याला येताना दिसले. पाटीलाच्या मनात नाना तऱ्हेचे संशय येऊ लागले. धोंडबा आणि सर्जा पायऱ्याजवळ येऊन उभे राहिले. पाटलानं थोड्या भेदरलेल्या नजरेने धोंडबाकडे बघितलं. काय धोंडबा, कसं काय येणं केलं? पाटलानं बंगईत बसत धोंडबाला विचारलं. काही खास नाही, पण मी म्हणत होतो की आता आम्ही 4 जण आहे गस्तावर, तर तुमचं एखादं 2 गडी भेटेल का आम्हाला? सोबत असती तर बरं राहील म्हणतो म्या. धोंडबा एक पाय पायरीवर ठेवत बोलला. पाटलाचा संशय बळावला. तो गडी द्यायला राजी झाला. भेटल की का नाही भेटणार? ऐ दाम्या बबन्या, जाताना वग असताला धोंडबा संग? पाटलानं आवाज देऊन विचारलं. तसे दाम्या आणि बबन्या समोर येऊन म्हणाले. मालक, तुम्ही सांगाल तर जावंच लागेल. ठीक आहे मग. बरं धोंडबा, तलवारी कशा वाटल्या तुला? व्यवस्थित आहेत ना? पाटलानं धोंडीबाला विचारलं. होय पाटील, लय धारदार तलवारी आहे ती. एका घावीतच 2 तुकडे पडत्याल, धोंडबानं सांगितलं. बरं, आणि तळघर कसं वाटलं तुला? आतून बघितलं असेल ना व? पाटलानं माहिती काढत विचारलं. नाही पाटील, म्या तळघर व्यवस्थित नाही बघितलं. सरळ तलवारीच्या कपाटाकडे गेलो आणि तलवारी घेऊन आलो. बघेन आता एखादे दिसी, धोंडबानं खिशातली तंबाखूची पुडी काढत सांगितलं. पाटलानं सुटकेचा श्वास टाकत दाम्याकडे बघितलं व तोंडातल्या तोंडात हसला. दामूसुद्धा त्यांच्याकडं जमलं असं म्हणल्यासारखं मान हलवत किंचित हसला. बरं पाटील, येतो आता आम्ही 8 वाजेनंतर, द्या गड्यांना पाठवून गस्तावर. असं बोलून धोंडबा आणि सर्जा चालल्या गेले. पाटील खुशीतच बंगईतून उठला व गड्यांना आत बोलावून त्यांना काहीतरी सांगू लागला. रात्री 8 वाजता सर्व गस्तकरी रानात जमले. पाटलाचे गडी येणार नाहीत असा संशय धोंडीबाला होता, पण त्याचे गडी गस्तावर आले होते. धोंडबाने सर्वांना वावर निवडून दिली व सर्व आपापल्या मार्गाने लागले. रात्रभर डोळे फाडून गस्तकरी पहारा देत फिरत होते, पण त्या रात्री कोणीही वावरात आलं नाही व त्यांना चिटपाकरूही दिसलं नाही. पहाट झाल्यावर सर्व घराकडे रवाना झाले. एक आठवडा झाला, पण त्यांना कोणीही रानात आढळलं नाही. ते हैदोस घालणारे गस्तामुळं आता घाबरून पळाले असं सर्व गावकऱ्यांना वाटू लागलं. पण एक दिवस पहाटे जेव्हा गस्तकरी गावात परतत होते तेव्हा त्यांना गावाच्या वेशीवर जे काही दिसलं ते थरकाप उडवणारं होतं. वेशीच्या मधोमध 5 काळ्या मांजरी त्यांना लटकवलेल्या दिसल्या व खाली वेशीच्या खांबावर काहीतरी लिहिलेला कागद. सदाशिव भाऊ पाण्याचा लोटा घेऊन चालले होते. त्यांनी वेशीला टांगलेल्या मांजरी बघितल्या. तसे ते जोरात घाबरून ओरडले व पाण्याचा लोटा जागीच पडू दिला व माघारी फिरून बोंबलतच गावात पळत सुटले. एव्हाना सर्व गाव वेशीजवळ जमा झाला. दिलीपचं पोरग कागदावर लिहिलेला मजकूर वाचत होतं. आम्ही आता गावात आलोय, पहिलवानांनी वावरातील गस्त सोडून द्यावा, नाहीतर
आम्ही गावात हैदोस घालू आणि प्रेताचे ढिगारे लावू. ते कागदावर लिहिलेलं ऐकून सर्वच पुरते भेदरले. बाया घराकडे लेकरं घेऊन पळत सुटल्या. माणसं जाग्यावरच गार झाली आणि धोंडीबाकडं बघू लागली. इतक्यात पाटील त्याच्या गाडीत आला. जमावातून येत असताना लोकांनी पाटलाला रस्ता दिला. पाटील धोंडबाजवळ येऊन उभा राहिला. धोंडबा, आता काही खरं दिसत नाही. जाऊ दे बाबा, सोडून दे गस्त घालणं. आपल्या वावरापेक्षा लोकांचा जीव महत्वाचा आहे. पाटील हताश होऊन धोंडबाला बोलत होता. ठीक आहे पाटील, लोकांच्या जीवासाठी आपण आता गस्त बंद ठेवू. या वक्ताला आपल्याला लोकांचा जीव वाचवणं महत्वाचं आहे, असं बोलून धोंडबा घराकडे निघाला. त्यापाठोपाठ सर्व गावकरी आपापल्या घराकडे रवाना झाले. धोंडोबाला आता चैन पडेना. तो रात्रंदिवस सारखा काहीतरी विचार करत होता. तो पहिल्यासारखा नीट जेवत पण नव्हता. पार्वतीला समजत नव्हतं तिचा नवरा आजकाल असं का वागतोय. तिनं त्याला विचारलं पण त्यानं काहीच उत्तर दिलं नाही. 2 आठवडे उलटले पण ते राक्षस गावात व वावरात दोन्ही ठिकाणी पण आले नाही व कोणतीही संशयास्पद घटना गावात घडली नाही. पीकही आता व्यवस्थित पिकत होतं पण कोणीही वावरात जायची हिंमत करत नव्हतं. धोंडबा आणि त्याचे पहिलवान दिवसाला सर्व वावराचं निरीक्षण करून येत होते व गाववाल्यांना माहिती देत होते. एक दिवस धोंडबा आणि त्याची पहिलवान मंडळी पाटलाच्या वाड्यावर जमा झाली. पाटील, शहराला दंगली आहे ती. पहिलं बक्षीस आणायचा बेत आहे आमचा. तेव्हा आम्हाला 1 आठवड्यासाठी शहरातच राहावं लागल. आता वावरान गाव पण सुरक्षित झालंया. 2 आठवड्यापासून त्या राक्षसांनी कोणतंच नुकसान केलं नाही. तेव्हा आम्ही जाऊन येतो शहराला, धोंडबा पाटलाला बोलत होता. होय जा की, आता लोकांना काही टेन्शन नाही. समदे निश्चित आहे ती. जा आणि गावाचं नाव रोशन करून या, पाटील सर्वांना उद्देशून बोलला. तसे सर्व पाटलाचा निरोप घेऊन चालल्या गेले. धोंडोबा आणि पहिलवान गेल्यामुळं सर्व गाव सुनसुन झालं. गावात कोणालाही कर्मेना झालं. त्या रात्री एक विपरीतच घडलं. सर्वांच्या घरावर दगड पडू लागली. सर्वच गावकरी घाबरून दरवाजे बंद करून निश्चित आवाज न करता घरातच झोपली. मध्यरात्रीपर्यंत दगडांचा वर्षाव पत्रांवर होत होता. कोणीही भीतीमुळं बाहेर पडेना. सकाळ झाली. गावातलं कोणीही रात्रभर झोपलं नाही. अन इतक्यात सदाशिव ओरडतच गावात पळताना दिसला. ते त्याला काय झालं म्हणून विचारू लागले. तसं सदाशिव बोलू लागला. पोलिसाच्या गाड्या आल्या ती. त्यांनी पाटलाच्या गड्यांना पकडलंय. त्या गड्यात धोंडबा आणि त्याची पहिलवान पण आहेत. ते सगळे पाटलाच्या वाड्याकडे चालल्या ती. चला सगळे वाड्यावर. तसे सर्व गावकरी पाटलाच्या वाड्याकडे धावत सुटले. पाटील बंगईत बसला होता. त्याच्याजवळ इन्स्पेक्टर खिशात हात घालून उभा होता. बाजूला पोलीस पाटलाच्या गड्यांना बेड्या घालून उभे होते. धोंडबा आणि बाकी पहिलवान व्हरांड्यात बसून पाटलाकडे बघत होते. पाटील, आता सर्व खरं सांगायचं, नाहीतर आम्हाला पुढचं पाऊल उचलावं लागल. इन्स्पेक्टर स्वतःच्या हातावर काठी मारत बोलला. साहेब, गावच्या लोकांची जमिनी हडपण्यासाठी हा सगळा खेळ केलाय म्या. शहरातल्या पटेल साहेबांनी मला ऑफर दिली होती. गावच्या जमिनी विकत घेऊन मोठा कारखाना उभारणार होता तो. त्यात भलं मोठं कमिशन देणार होता तो. गावातल्या लोकांनी वावराची जमीन इकण्यास नकार दिला. पण मला ही संधी हातातून जाऊ द्यायची नव्हती. गावच्या लोकायला विनंती करून पण ते राजी होईना. त्यांनी जमीन सोडाव्या म्हणून मी वावर बर्बाद करायला सांगितले माझ्या गड्यायला. पण ह्यो धोंडबा आडखाटी आला आणि यानं गस्त घालायला सुरुवात केली. हसनच्या मरण्यानं तरी ह्यो भेऊन गस्त सोडन असं वाटलं. पण यानं गस्त सुरूच ठेवला म्हणून म्या गावावर हैदोस करण्याचा प्लॅन केला. पण समजा प्लॅन ह्या धोंडबानं उधळून लावला. पाटील रडकुंड्या चेहऱ्यानं बोलत होता. गावकऱ्यांना विश्वासच बसेना की पाटील इतका मोठा घात करतील आपला. धोंडोबा पहिलवान, शाबास. तुमच्या हुशारीमुळं हे सर्व पाटलाचं कारस्थान उघडकीस आलं व पाटलाच्या गड्यांना पिकांची नासधूस करताना रंग्यात पकडलं. इन्स्पेक्टर धोंडोबाच्या पाठीवर हात ठेवून त्यांचं कौतुक करू लागला. साहेब, जेव्हा मी पाटलाच्या तळघरात गेलो हत्यारं आणायला, तेव्हा मला टेबलावर काळी कापडं आणि भूतासारखी तोंडाला लावायची मुकटी दिसली.
तवाच मला संशय आलता की ह्या कारणामे माग पाटलाचं काहीतरी हात आहे। म्हणून मी शहराला दंगलीला जायचं नाटक करून तुमच्याकडे आलो ह्या समध्याचं पितळ उघड पाडायला। धोंडोबानं त्याने केलेल्या हुशारीची माहिती दिली। चला पाटील, आता तुम्हाला जमीन देतो, ती पण तुरुंगात। पोलिसांनी पाटलाला बेड्या घातल्या व त्याच्या गड्यासह त्याला गाडीत बसून घेऊन गेले। ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशा नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।